आज हाथरस पीड़ितांना रामदास आठवले भेटलेत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री। घटनेनंतर भूमिका न घेतल्याबद्दल आठवलेवर टीका। आठवले आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत। स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांवरती कारवाई करू असं आठवले म्हणाले। रामदास आठवले तुम्ही खूप उशिरा गेलात या हाथरस घटनेमध्ये कुटुंबियांना भेट देण्यासाठी असा आरोप तुमच्यावर होतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुम्हाला पाठवल्यानंतर तुम्ही त्या कुटुंबियांना भेटायला गेला आणि त्यांना जिल्हाधिकाऱ्यांवरच्या विरोधात कारवाई करण्याचे आश्वासन दिलं। आठवले सर, आता त्या ठिकाणी आज मी फुलगडी नावाचं जे गाव आहे हाथरसमध्ये त्या ठिकाणी त्या पीडित मुलीच्या कुटुंबियांना भेटलो। जे वडील होते, आई होते, तिथे दोन भाऊ होते आणि त्या फॅमिलीला भेटलो। त्यांचं म्हणणं मी ऐकून मी घेतलं। त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं एवढंच होतं की ते जो अंत्यसंस्कार झाला त्या अंत्यसंस्कारात एवढ्या आम्हाला निर्णय केला त्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं। त्याप्रमाणे मी त्यांना आश्वासन दिलेलं आहे की मी मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांना सांगणार आहे आणि माझ्या पक्षाच्या वतीने त्यांच्या कुटुंबियाला 5 लाखाची मदत मी जाहीर केलेली आहे। 2 दिवसामध्ये त्यांच्या अकाउंटमध्ये आणि आता एक तर या प्रकरणाची आता सीबीआयकडे इन्क्वायरी देण्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला पत्र पाठवलेलं आहे। एसआयटीची इन्क्वायरी उद्यापर्यंत पूर्ण होणार आहे आणि ते रिपोर्ट मुख्यमंत्र्यांनी देणार आहे। त्यानंतर त्याची सीबीआय इन्क्वायरी सुद्धा होणार आहे। आता या प्रकरणामध्ये त्या मुलीच्या आई वडिलांचं म्हणणं असं आहे की त्या मुलांना फाशीचं झाली पाहिजे। त्यांनी माझ्या मुलीवर अत्याचार केला, जीव गेलेला आहे। आणि पण केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री या नात्यानं आठवले साहेब तुम्ही उशिरा गेलात या पीडितांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी। आधीच या गावामध्ये भुलवडी गावामध्ये अनेक मोठे नेते त्यांना भेटतायत काय? जे दुःख आहे त्या परिवाराचं, जे दुर्दैवी घटना त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेली आहे ती आहेच, पण अनेक राजकीय नेते आता सातत्यानं त्या कुटुंबियांना भेटण्याचा प्रयत्न करते। तुम्ही भेटलात त्यांच्या कुटुंबियावर मानसिक ताणतणाव जाणवतोय जास्त? आवाज येत नाही। खूप मानसिक ताणतणावाला या कुटुंबियाला सारखं सामोरं जावं लागतं का? कारण अनेक देशातले राजकीय नेते या कुटुंबियाला जाऊन तिथे भेटतायत। मात्र आता अनेक नेते जाऊन भेटलेले आहेत, भेटायला हरकत नाही आहे, परंतु या प्रकरणाचं जे राजकारण आहे ते होऊ नये। हा विषय सामाजिक आहे आणि दलितांवरती संपूर्ण देशामध्ये सातत्यानं अत्याचार होत आहे। जातीवाद जिवंत असल्यामुळं अजूनही जातीवादी मेंटॅलिटीचा अत्याचार होत आहे आणि त्यामुळे सामाजिक दृष्टिकोनातून या विषयाकडे पाहिलं पाहिजे। सरकार कोणाचं आहे यापेक्षा सरकार आहे। बरोबर आणि बरोबर आठवले साहेब, सरकार कुणाचंही असो पीडित कुटुंबियांना न्याय दिला पाहिजे। खूप धन्यवाद, आज तुम्ही हाथरस कुटुंबियांना तुम्ही भेट घेतली, खूप धन्यवाद आपले।